अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गोद्री या गावात जाणाऱ्या जवळपास 4 किलोमीटरच्या डांबरी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले असल्याचा आरोप गोद्री येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील, मनोज देशमुख, दिलीप गायकवाड यांनी केला आहे। तसेच या संदर्भात त्यांनी तोंडी तक्रार देखील दिली आहे। या रस्त्याचे काम पूर्ण होऊन फक्त 5 दिवस झाले असताना पहिल्याच पावसाने या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित संबंधित ठेकेदारावर कारवाई करून सदरचा रस्ता नव्याने तयार करावा अशी मागणी गोद्री गावचे ग्रामस्थ करत असून रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर न झाल्यास आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा गोद्री गावच्या ग्रामस्थांनी केला आहे। आज गोद्री फत्तेपूर रस्त्यावर भेट दिली। हे डांबरीकरणाचं काम झालेलं आहे पण अतिशय निकृष्ट दर्जाचं काम दाखवण्यासाठी आज पत्रकारांना आम्ही या ठिकाणी बोलवलं। काही सोबत काही गावकरी मंडळी सुद्धा आहेत। गोद्री ते फत्तेपूर या रस्त्याचं जवळपास 4 किलोमीटर काम पूर्ण झालेलं आहे। ऐन पावसाळ्यामध्ये हे काम केल्यामुळे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। ते शासनाचा जो पैसा यांनी खर्च केला आणि निव्वळ वाया गेल्यासारखा आज परिस्थिती या ठिकाणी आम्हाला दिसते आहे। तरी याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व शासनाने याची दखल घ्यावी आणि हे काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे त्यांची चौकशी करून पुढील हे काम पुन्हा एकदा नव्याने करण्याची मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी अपघात होऊन एक गाडी घसरल्यामुळे या मुलाच्या डोक्याला थोडंसं मार लागलेला आहे। अशी परिस्थिती भविष्यात अनेक अपघात या रस्त्याने होऊ शकतात, तरी शासन स्तरावरती याची खरंच चौकशी व्हावी असे गावकरी गोद्रीच्या वतीनं मी सर्वांना या ठिकाणी शासनाला विनंती करतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN News App डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।